धन्यवाद राहुल जी। तर तिसऱ्या राऊंडचे मॅच आपल्या भेटीला आलेले आहे। पावसाळी रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। वरुण इन्फ्रा ट्रॉफी आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि अतिशय रंगतदार सामने आज दिवसभरामध्ये खरं तर पाहायला मिळाले। यानंतर आणखी एक मॅच बाकी आहे, क्वालिफायर मॅच यानंतर बाकी असणार आहे। क्रमांक एकचं पारितोषिक 30,000 रुपये, क्रमांक दोनचं पारितोषिक 15,000 रुपये असणारी स्पर्धा आपण पाहतोय। अनिकेत बॉलिंग ट्रैक वरती आहेत। राइट आर्म ओवर द विकेट, पहिला बॉल हिटिंग ऑफ द डेक आपण पाहतोय। वाइड बॉल पंचांनी कॉल केलाय, अवांतर धाव इथे मिळेल। पहिला बॉल वाइड आहे। आणि त्यासोबत आपण पाहतोय वन फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील सोबत आली आहे। जबरदस्त, क्या बात है, कमालीचा हा झेल पाहायला मिळाला। फॉलो थ्रू मध्ये असे कॅच टिपणं कठीण आहे, असे झेल चिपकले जातात असं देखील म्हटलं जात आहे। कॉटन बोर्ड ला जवाब झेल पाहायला मिळाला फॉलो थ्रू मध्ये। आपण पाहिलं गोलंदाज अनिकेत यांच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागलाय। योगेश आतापर्यंत खूप चांगली खेळी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली, परंतु या सामन्यामध्ये थोडेसे लवकर बाद झालेत। तीन षटकांची मॅच आहे आणि या तीन षटकांच्या मॅचेस मध्ये 40 धावा देखील एक चांगली टोटल मानली जाऊ शकते। फुलटॉस बॉल यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे आणि गवताच्या गालीच्या मध्ये बॉल आपण पाहतोय। अगदी मिडॉन क्षेत्रामध्ये बॉल थांबलाय। एकच धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल। दोन धावा धावपलकावरती आहेत। यावेळेस आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागलाय, हवेत बॉल, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहत आहेत। एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि दोन धावा पूर्ण होतील। दोन धावेंच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल। चार धावा धावपलकावरती आहेत। षटक क्रमांक एक मार्गस्थ धावपलकावरती धावा चार। अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती, योगेश यांची खूप मोठी सफलता त्यांनी मिळवलेली आहे। यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचत आहेत। सेल टिपतील, आणखी एक सफलता। प्रेम देखील माघारी परतलेत। खूप महत्वाचे हे दोन विकेट होते आणि ते मात्र अर्जित केलेत। या ठिकाणी आपण पाहतोय सावरे संघाच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे। षटक क्रमांक एक मध्ये पहिला बॉल जरूर वाईट होता, त्यानंतर मात्र विकेट येताना पाहायला मिळाल्यात। आतापर्यंत केवळ चार धावा धावपलकावरती आहेत। अभय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक चार वरती।
एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. सोबी लिबाडा संघाला देखील त्याखेरीज पर्याय नाही. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. अभय पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अंदाज घेत आहेत. चांगला जजमेंट पाहायला मिळते आणि आणखी एक झेल डिपला आणखी एक विकेट पाहायला मिळेल. लाचा बाप गोलंदाजी पाहायला मिळते आणि सध्याच्या घडीला गोलंदाज आपण पाहतोय. खर तर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते परंतु षटक क्रमांक 1 चा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 विकेट या षटकामध्ये आलेले आपण पाहिल्यात आणि धावफलकावरती धावा आहेत 4. एक बॉल अजून देखील शिल्लक आहे म्हणजे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत आणि इथून देखील विकेट हॅट्रिक पूर्ण होऊ शकते. संधी आहे गोलंदाजाकडे. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आपण पाहतोय स्ट्रेट अवे. आणि अजून देखील एक बॉल शिल्लक आहे. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे म्हणजे संधी आहे फलंदाजांकडे मोठा फटका खेळण्याची. आतापर्यंत विकेट आल्या 3. एखादा मोठा फटका जर आला तर मग मात्र जोवेली पाडा संघ देखील आपल्या बाजूने मोमेंटम शिफ्ट करू शकतो. ती संधी आहे त्यांच्याकडे. इथून एखादा मोठा फटका येईल का हा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. फ्रीडच्या बॉल वरती फलंदाज निश्चित आपण पाहतोय त्रिफळा उडालाय परंतु हा बॉल डॉट असणार आहे. शेवटचा बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत केवळ 5. 3 फलंदाजांना बाद केलंय. अप्रतिम स्पेल पाहायला मिळाला गोलंदाज आणिके त्यांच्या माध्यमातून. फ्रीडच्या बॉल वरती खर तर फलंदाज त्रिफळा उडवला गेलाय. पाच धावा केवळ धावफलकावरती आहेत आणि चौवेली पाडा संघाला डाव आता सांभाळावा लागेल सावरावा लागेल आवश्यकता आहे. खर तर 3 षटकांची गेम आपण पाहतो. त्या गेम मध्ये पार्टनरशिप खूप जास्त महत्व पार्टनरशिपला आपण देणार नाही आहेत परंतु इंडिव्हिज्युअल टोटल तुम्हाला मोठ्या उभाराव्या लागतील. वैयक्तिक खेळी स्वतःकडे स्ट्राईक ठेवून तुम्हाला मोठे फटके मारणं गरजेचं आहे. 3 षटकांच्या मॅचेस मध्ये पार्टनरशिप ला जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. पाच धावा केवळ धावपलकावरती आहेत आणि मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. सोवेली पाडा संघाला धावा शोधाव्या लागतील. ज्या वेळेस आपण पाहतोय ऑफस्टंडच्या बाहेरचा बॉल आहे. बॅट वरती व्यवस्थित आला नाही स्लाइड झाला बॅटला बॉल. 2 धावींचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अतिशय आरामात पुन्हा एकदा पूर्ण होतील. 2 धावींच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. आपण पाहतोय ऑन साइडला बॉल आलाय. 2 धावींचा पुन्हा प्रयत्न आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा मिळतील.
9 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र संधी आहे कॉट अँड बोल्डचे आणखी एक विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. सुशांत देखील बाद झालेत. नवीन फलंदाज सनत आपण पाहतोय मैदानावरती दाखल होतील. नवीन फलंदाज सनत मैदानावरती दाखल झालेत आणि धावफलकावरती धावा आहेत केवळ 9. फुल टॉस बॉल आपण पाहिला ऑप्शनच्या बाहेर. लाईन मिस केली फलंदाजाने. आणखी एक बॉल डॉट आहे. अक्रॉस बॅक लिफ्ट पुन्हा एकदा पाहायला मिळाली. ज्या दिशेने बॉल होता त्या दिशेने मारायचा नव्हता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. हा देखील बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला. एक धाव खूप वेगाने पूर्ण केली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 10. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय मार्गस्थ आहे आणि 10 धावा धावफलकावरती. गोलंदाज कौशल बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ज्या वेळेस देखील बॅट वरती बॉल व्यवस्थित चढू शकला नाही एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. 11 लॉस ऑफ द 4 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 11 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल आपण पाहतोय फुल टॉस आहे आणि 2 धावण्याचा प्रयत्न झालाय. नो बॉल पंचांनी कॉल केला स्ट्रेट वे. आपण पाहतोय या बॉल वरती धावा मिळतील 3 आणि सोने पे सुहागा फ्री हिट पुढचा बॉल असेल. डाऊन दी लेग. आणखी एक बॉल आपण पाहतोय व्हाईट बॉल पंचांनी कॉल केलाय. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. फ्रीट आणखी एक बॉल व्हाईट आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीटचा बॉल फ्रीट विल बी कंटिन्यू. मुक्त चंदन घिसमेरे नंदन आणि निश्चित आपण पाहिलं 9 बॉल नंतर 2 वाईट लगातार आलेत आणि त्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत 16 16. यावेळेस मात्र हवेमध्ये बॉलला खेळ दूर किती जाईल हे पाहायचंय. उंच तर भरपूर गेलाय बॉल. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे होतोय. 3 धावा पूर्ण होतील आणि 3 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती. अंतिम षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. संदेशांच्या माध्यमातून अंतिम षटकामध्ये धावा इथे खर्च होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅट वरती बॉल व्यवस्थित येऊ शकला नाही.
एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 20, 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 20 धावा धावपलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती संदेश आहेत, अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 20 धावा आपण पाहतोय धावपलकावरती. गोलंदाज संदेश, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज लागले हवेत बॉल आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल इथे गेलाय. फलंदाज बाद होतील, आणखी एक विकेट येताना पाहायला मिळते. दिनांक 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 आपण पाहतोय. वरुण म्हात्रे यांच्या अभिचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कैलासवासी केशव स्मृती चषक 2024 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केलंय, वरुण इंद्रा शाहूराजे मित्रमंडळ वडवली आणि महाराजा द रॉयल रिसॉर्ट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. क्रमांक 1 पारदर्शक आपण पाहतोय 1 लाख रुपये आणि आकर्षक चषक असेल. क्रमांक 2 पारदर्शक 50,000 आणि आकर्षक चषक. क्रमांक 3 पारदर्शक आपण पाहतोय 25,000 रुपये आणि आकर्षक चषक. क्रमांक 4 पारदर्शक 25,000 रुपये आणि आकर्षक चषक. टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आगामी येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण बदलापूरकरांच्या भेटीला ही स्पर्धा देखील येणार आहे. खरं तर आपण पाहतोय वरुणजी म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा असणार आहे येत्या 28 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर या कालावधीमध्ये ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणार आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. ही रबर बॉलची स्पर्धा आहे, परंतु ती स्पर्धा टेनिस बॉलच्या माध्यमातून आपल्या भेटीला नक्कीच येणार आहे. तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. वन मोर क्लीन बोल्ड, लाज छवाब गोलंदाजी पाहायला मिळाली आपण पाहतोय. आणि परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र. गोलंदाज संदेश यांच्या माध्यमातून सुरुवातीला दिशा भरकटली आहे, परंतु त्यानंतर योग्य दिशा आणि अचूक लेंथ पाहायला मिळाली. लाईन आणि लेंथ खूप चांगली पाहायला मिळाली. गोलंदाज संदेश यांच्या माध्यमातून सुरुवातीला जी लाईन आणि लेंथ भरकटलेली होती, दिशा भरकटलेली होती, परंतु योग्य लाईनवरती पुन्हा एकदा स्वतःला घेऊन आलेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. डाऊनफॉल्स, अप्स, डाऊन्स हे तर चालू राहणार क्रिकेटमध्ये, परंतु तुम्ही किती लवकर पुन्हा एकदा स्वतःला सावरताय ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि तीच गोष्ट संदेशने करून दाखवली आहे. पुनरागमन केलंय. हा बॉल देखील फुलटो असा होता, वाईड होता आणि त्या माध्यमातून दोन धावा आल्यात. वाईडच्या माध्यमातून दोन धावा आपण पाहतो. डाऊन दिले, हा बॉल वाईड आला. 22 धावा धावपलकावरती 22. वन मोर, आणखीन एक विकेट आपण पाहतो इथे अर्जित करतायत गोलंदाज संदेश आणि धावफलकावरती धावा आहेत 22. धावा धावपलकावरती लगवल्या गेल्यात आणि 23 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. निर्धारित 3 षटकांमध्ये 23 धावांचं लक्ष या ठिकाणी सावरे संघासमोर असणार आहे. जो संघ जिंकेल तो संघ मात्र मोहपाडा या संघाच्या विरोधामध्ये क्वालिफायरची मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. इथे कोणता संघ जिंकेल हा देखील प्रश्न आहे. आज कोणता संघ क्वालिफाय होतो या स्पर्धेमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. कोणता संघ क्वालिफाय होईल? निश्चित आपटी संघानं खूप चांगलं क्रिकेट खेळलं. चौवेलीपाडा संघानं देखील आतापर्यंत चांगली लढत या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिली आहे, परंतु आता तुमच्याकडं डिपेंड करण्यासाठी खूप मोठी टोटल नाही आहे. म्हणजे
कमी पगारात घर कसं चालवलं जाईल हे पाहावं लागेल. तुमच्याकडे कमी टोटल आहे आणि ती टोटल तुम्हाला डिपेंड करायची आहे, प्रयत्न करावे लागतील. मॅचमध्ये रंगत येईल परंतु गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल आणि त्याच्या जोडीला चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल या धावा डिपेंड करायच्या असतील तर. तर येणाऱ्या सत्रामध्ये नक्की काय होईल, सावरे संघ या आव्हानाला आपण पाहतोय त्या आव्हानाचा पाठलाग करू शकेल का, कि मग आपण पाहतोय धावा डिपेंड होतील हे ऐकवण्यासाठी तुम्हाला घेऊन जातोय द व्हॉइस ऑफ मानकेवली बदलापूर राहुलजी चव्हाण सर यांच्याकडे. सो मच तुषारजी शिंदे सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. सह्याद्रीचा सिंहगर्ज जो शिव शंभू राजा दरे दर तो नाद गुंजला महाराष्ट्र माझा. आज खरं तर पुन्हा एकदा एक मोठी स्पर्धा आपल्या बेटीसले वरुण इंद्रा ट्रॉफी या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. खरं तर धनराजचे मातृसाहेब असतील, राजेचे मातृसाहेब, योगेचे मातृसाहेब असतील, कुणालजी मात्रे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील एक मोठी स्पर्धा स्वर्गीय केशव मात्रे स्मृती चषक आपण पाहिला. त्यानंतर पुन्हा एकदा नक्कीच 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर कमिंग सून एक मोठी स्पर्धा कैलासवासी केशव स्मृती चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 1 लाख रुपये धनराशी असणारी स्पर्धा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये देऊन आम्ही सन्मानित करू. एक मोठी स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. वरुणजी मात्रे साहेब नक्कीच यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 32 संघाचा समावेश त्या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते. वडवलीकरांचं हे मैदान ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावरती आपण सातत्याने क्रिकेटचा कुंभमेळा पाहत राहतो आणि त्यातील अजून एक मोठी स्पर्धा आहे आपल्या बेटीस येते. विद्यमान सामन्याकडे जाऊया जिथे मात्र श्रीगणेश जुबेली पाडा विपक्ष सामना तुम्ही पाहताय. दोस्ती लेवल सावरे दोन्ही टीमने विश्वास पाहिजे. बौद्ध टीम शूट गुड गेम. पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅटन बॉलचा, टप्पा पडला. भरताच वेगाने बॉल मात्र निघून चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये, योगेश बोराडेच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना गोलंदाज अभय चौधरीला तुम्ही पाहताय जो गोलंदाजी करतो. पहिल्या बॉलवरती पूर्णपणे दीपकला शांत ठेवलं परंतु दीपकला देखील दीपाप्रमाणे चमकावं लागेल या मॅच मध्ये.
अभी फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन आता खराब आहे. ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर होता चेंडू. हेच पंच सांगत असताना व्हाईट बॉलचा इशारा जेपी सरांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि धावफलक आता स्कोर कार्ड वरती एक धाव जोडली जाईल. 23 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये त्याच धावांचं टार्गेट करण्यासाठी सेट करण्यासाठी सलामी जोडी तेजस जाधव आणि त्याच्या साथीनं दीपक ही जोडी आपण पाहिली जरूर परंतु धावफलक फक्त आणि फक्त एक धाव. अभय चौधरी धावून द विकेट. या वेळेला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पंच सांगतात लाईन पुन्हा एकदा खराब आहे. वाईट हेरकर करायचा प्रयत्न करतोय. यावेळेस अभय चौधरीला तुम्ही पाहताय त्याला देखील माहिती आहे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायचंय आणि त्यामुळेच काय जर मिडल स्टिक वरती चेंडू टाकला तर नक्कीच चौकार षटकार येऊ शकतात आणि त्यामुळेच तो ऑफ स्टिकच्या जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु सलग दोन वेळा व्हाईट बॉलचा इशारा. चांगला फटका आहे गॅप मध्ये खेळत एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही धावांचा तोटा बॉल जाईल बाउंड लाईनच्या बाहेर षटकार. षटकार आलाय. या षटकाराच्या साथीला धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेला. माहिती होतं दीपकला देखील वाईड वर्कर करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे आता ऑन साईडला खेचून फायदा नाहीये त्यामुळे त्याने एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवला आणि 6 धाबा इथे मात्र वसूल केल्या. षटकार आला धावफलक प्रचंड वेगाने आता पुढे सरकतोय. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या अजूनही 15 गरज. यावेळेस मात्र ब्लाइंड स्टोक खेळण्याचा प्रयत्न होता. एस्टिनच्या मागे यशरक्षक तर बीट झाले जरूर एक सिंगल इथे मिळाली आहे. सिंगल वरती फक्त थांबावं लागेल. अंपायर सिग्नल बाईटच्या स्वरूपात एक धाव इथे ऍड होतीये. धावफलक पुढे सरकतोय. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल बैदराच्या आतमध्ये. आणि जेव्हा जेव्हा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असतं ना त्यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची डोकेदुखी वाढलेली असते कारण प्रत्येक बॉलवरती त्यांना जशी स्ट्राईक रेडी होईल तसं समीकरण फिल्डिंग पुन्हा एकदा चेंज करावी लागते. यावेळेस देखील कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा खेचायचं तो ऑन साईडला पुरतो ऑप्टिकच्या बरोबर बाहेर चेंडू होता त्यामुळे संपर्क नव्हता बॅटन बॉलचा. डॉट बॉलची समाप्ती असताना सुटकेचा मोकळा निश्वास आता अभय चौधरीने देखील सोडला असेल कारण एक षटकार आला. पुन्हा एकदा इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. त्याला माहिती आहे धाव संख्या कमीत कमी वरती रोखायची आहे. या वेळेला देखील गतीमध्ये मिश्रण केलं होतं. ऑन साईडला खेचायचा प्रयत्न होता खर तर भरपूर वेगाने बॅटचा फ्लो फिरतोय जरूर परंतु बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. लेग बाईटचा इशारा पंचामच्यापर्यंत करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड होईल. धावफलक एका धावीच्या साथीने पुढे सरकत असताना आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 13 धावीची गरज. 18-23 धाबा चेस करायच्यात तर त्याच धाबा रोखायच्यात टीम जोबेली पडासंघाला. यावेळेस मात्र असं वाटलं होतं की लेगस्टिकच्या बाहेर हा चेंडू आहे जरूर परंतु पंच आमच्याकडे नक्कीच कोणत्याही प्रकारचा इशार करत नाहीयेत आणि त्यामुळेच की काय इथे मात्र डॉटबॉलची समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलंय. षटक क्रमांक पहिले इथे मात्र समाप्त होत नाही आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल धाव संख्या 10 धाबा अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 13 धाबाची गरज. उद्या पहिलीच मॅच एक मोठा सामना तुमच्या भेटेल. एका बाजूला बदलापुरातील एक नामांकित संघ स्वर्गीय प्रदीप भोईरे पण बेलेबली रोशन गायकवाड राजेश साळवे तर दुसऱ्या बाजूला गावदरे पोई योगराज बुटेरे त्यानंतर बटलर बुटेरे यांचा मोठा संघ तुम्हाला मैत्रीपर्यंत खेळताना दिसेल. बिग फाईट मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. बेरिवली संघाचा राजेश साळवे जो संघनायकाच्या भूमिकेत असेल दुसऱ्या बाजूला युवराज बुटेरे असे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या अजून एक जोबेली संघ जर्मन जोबेली महेंद्र धोळीचा संघ देखील याच मैदानावरती तुम्हाला खेळा दिसेल. उद्या देखील 10 संघ समावेश या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गतीमध्ये मिश्रण केलं होतं. यावेळेस मात्र लेगस्टिकच्या बाहेर आहे हेच पण आमच्यापर्यंत सांगत असताना याच पहिला सामना बेरिवली विपक्ष पोई दुसरा सामना जांतराचा बदलापूर विपक्ष कात्रप तिसरा सामना जोबेली महेंद्र विपक्ष नवीन बडबडी घरच्या मैदानावरती धनराज म्हात्रे यांचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. चौथा सामना ओमकोटेश्वर बोध विपक्ष जर्मन एरनजाड आणि पाचवा सामना वसत विपक्ष रायते निलेश अशा मॅचेस उद्या देखील तुम्हाला पाहायला मिळतील. बिग बॅटल उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
खोदून काढण्याचा प्रयत्न होता. फटका तर चांगला आहे, यावेळेस प्रेम धुळेल्याचं मी पाहत आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले प्रेम धुळेनं. जुबली संघाची गोलंदाजी भरपूर चांगली आहे, कारण दोन्ही सामने त्यांनी गोलंदाजीच्या जोरावरती जिंकले जरूर. कारण पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर 5 धाबा तिथे रोखल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील 14 धाबा रोखल्या होत्या टीम जुबली पटा संघानं. परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये धावसंख्या थोडीशी कमी आहे, 23 धाबा त्यांना रोखायची आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न पोहोचतोय स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये. प्रेम धुळे जज करतोय आणि इथे मात्र भरपूर वेगानं बाबू चेंडूवरती पोहोचला आणि एक रिले जेल टिपत असताना एक चांगला खेळाडू तेजसला परतावा लागेल माघारी. परंतु बाद जिंकण्याकरता अजून 8 डाब्याची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2-2 प्रेम धुळे येतात गोंदाची मार्क पडतील विकेटना. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एका डाबाची समाप्ती होती. समीकरण आता इथे मात्र बदलत असताना 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरता 8 डाब्याची गरज. पहिला सामना देखील असा संपला होता. जुबली पाडा संघाने तिथे बाजी मारली होती. या मॅच मध्ये देखील समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. 7 बॉलचा खेळ शिल्लक, जिंकण्याकरिता 8 डाब्याची गरज. टीम दोस्ती इलेव्हन साबरी संघाला. आज हरेश मांडवकर नाहीये टीम मध्ये, परंतु देखील या मॅच संघाने घेतात. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. आडव्या बातम्या खेळताचा प्रयत्न झाला. एक संघात तरी ते एक पटी दुसरीचा प्रयत्न होतो. 2 धाबा तिथे काही मिळतील. तिसरीचा प्रयत्न चालवला का पाहावा लागेल. नाही, 2 धावांवरती आता रोखावा लागेल या मॅच मध्ये. आता समीकरण तुम्ही पाहता येणार आहे. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 6 धाब्याची गरज. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ नक्कीच नाबादलेले संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहिलं जुबली पटा संघ, जो यंगस्टर खेळाडूंनी भरलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला अन्य पवनाची शिदोरे तेजस जाधवचा संघ तुम्हाला मदर चार्टमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये आता 6 धाबा इथे मात्र चेस करायची टीम दोस्ती इलेव्हन साबरे संघाला, तर या 6 धाबा रोखायची टीम जुबली पटा संघाला. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये, यांनी 6 चेंडू पूर्णपणे सांगून जातील. परंतु त्याआधी मदर चार्टमध्ये तेजस जाधव दाखल झालाय पाणी घेऊन, परंतु तो फक्त पाणी घेऊन गेलाय का हे देखील पाहावं लागेल. काहीसा कानमंत्र नक्कीच तो घेऊन गेलाय. 6 धाबा कशा प्रकारे जमा करायच्या, सिंगल डबलला प्राधान्य द्यायचंय, त्यामध्ये एखादा चौकार षटकार मारायचंय, या साऱ्या गोष्टी आता नक्कीच तिथे झाल्या असतील. आणि त्यानंतर तुम्ही पाहता मदर शॉटमध्ये बरेचसे डावपेच आता रचले जातील, कारण 6 चेंडूमध्ये 6 धाबा चेस करायचे, तर 6 चेंडूमध्ये 6 धाबा जुबली पटा संघाला रोखायचे आहेत. आणि आता या मॅचमध्ये नक्की घडणार काय, नक्की हा सामना जिंकणार कोण, या साऱ्या गोष्टींचं उत्तर येणारे 6 चेंडू सांगू जातील.
गोविंदाजी मार्गपर्यंत गोविंदाज चेतन राणे आता सज्ज होतोय. 6 धावा त्याला रोखायच्या याचं अनुषंगानं तो दाखल झाला. समोर अनिकेत रणविकेट. पहिला बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. पायावरती पॅडवरती बॉल जरूर आदळला. दरम्यान एक चिक्की सिंगल इथे एकपटी गेली आहे. सिंगलच्या साथीने धाव फलक पुढे सरकेल लेगबायच्या स्वरूपात. एक धाव धाव फलकावरती जोडली गेली आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. बॅट कट आहे माफी असावे पंच आमच्यावर इशारे करतात. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. दरम्यान एक सिंगल तर इथे एकपटी जाईल आणि आता येणारे 5 चोरचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्या करता 5 धाबाची गरज. डावकर आताचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर जो सलामी लागलाय तो दीपक अजूनही मैदानावरती खेळतोय. गोरदा चेतन राणे रणविकेट. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. पॅटर्न बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाहीये. भरदा वेगाने बॉल मध्ये निघून चाललाय. लबेज यष्टीरक्षक बाबूच्या हातामध्ये डॉनबॉलची समाप्ती होत असताना पुन्हा एकदा सामना इथे मात्र रंग बदलतोय. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघ आज मात्र मोठ्या ताकदीने उतरलेत. दोन्ही संघ मोठ्या गुण्या गोविंदाने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. येणारे 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. बिगिट केलाय फटका चांगला बाला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आणि नाही धावांचा तोटा. सामना संपला एम एस धोनी स्टाईल न. दीपक न दीपक प्रमाणे आज तो चमकलाय आणि मैदानाच्या पुढे भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. षटकार ठोकत असताना हा सामना जिंकलाय टीम दोस्त इलेव्हन साबरे संघानं. परंतु चेतन राणेचं देखील कौतुक करायला हवं कारण ज्या चेतनने आपण पाहिलं 6 धावा रोखत असताना पहिले 2 चेंडू भरपूर चांगले फेकले परंतु आता देखील हा चेंडू चांगला होता. फटका बनवला बॅट्समॅन दीपकनं आणि सामना जिंकलाय टीम दोस्त इलेव्हन साबरे संघानं. अभिनंदन.